कपिलनगर पुलिस थाना अंतर्गत एक बेहद ही अजीबोगरीब मामला सामने आया, जहां एक पिता ने अपने ही बेटे के खिलाफ शिकायत दर्ज की, जिसके बाद पुलिस थाने के अंदर ही उसे चक्कर आ गया और जब व्यक्ति को अस्पताल ले जाया गया तब उसे मृत घोषित किया है। क्या है ये पूरा मामला, आइए जानते हैं इस रिपोर्ट में। मिली जानकारी के अनुसार मृतक रवि पारदी ये कपिल नगर पुलिस थाना आया और शिकायत की कि मेरा भाई मुझे मार रहा है, आप मेरी रक्षा कीजिए। इसके चलते जब पुलिस ने अधिक पूछताछ की तब उसने पूरा मामला बताया, जिसके पश्चात जब पुलिस ने मृतक को शिकायत दर्ज करने के लिए कहा तब मृतक ने इनकार करते हुए कहा कि आप बस मेरे भाई को समझा दीजिए, वो समझ जाएगा। जिसके चलते बीट मार्शल उनके घर गए, तब परिजनों ने कहा कि रवि ही उनके साथ मारपीट करता है और वह व्यसनी है। जिसके पश्चात वे सभी पुलिस स्टेशन शिकायत दर्ज कराने पहुंचे और तब रवि के पिता ने उसके खिलाफ शिकायत दर्ज की। इस बीच रवि चक्करा कर पुलिस स्टेशन में ही गिर पड़ा, उसे अस्पताल ले जाने पर डॉक्टर ने उसे मृत घोषित कर दिया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक शुभांगी वानखेड़े ने अधिक जानकारी साझा की। यामध्ये हा जो मृतक आहे हा पहिले आलेला होता, या मृतकाचं पूर्ण नाव असं आहे की रवी मोहनलाल पारदी, वय 38 वर्ष, राहणार कपिल नगर। हा आला आणि यांनी सांगितलं की माझा भाऊ मला मारत आहे, तुम्ही मला कारवाई करत अशी। इथे मी पण होते, नाईट ऑफिसर पण होते त्यावेळेला। नाईट ऑफिसर आणि मी बसलेलं असताना त्याने असं सांगितलं, मी त्याला सांगितलं, विचारलं की तुला कुठे मारहाण झालेली आहे, तर त्याने सांगितलं की मला हाताला वगैरे लागलेलं आहे म्हणून। मात्र त्याच्या हाताला वगैरे पाणी केली असता फक्त धूळ लागलेली होती, धक्काबुक्कीमध्ये जशी होती तशी। तरी त्याला म्हणलं की तुला तक्रार द्यायची आहे का, तर तो बोलला की नाही बस आप ऐसे आके समजा दो करके वो मान जाएगा करके। ज्यावरून आम्ही बीट मार्शलला पाठवलं त्याच्या घरी। बीट मार्शलला पाठवलं असताना घरच्यांनी सांगितलेलं आहे की हा व्यसन करतो, व्यसनाच्या आहारी आहे, हाच आम्हाला त्रास देतो म्हणून मारहाण करतो व्यसन घेतल्यावर, आणि इथे तक्रार द्यायला आलं म्हणून तिथे जाग्यावर बीट मार्शलसमोर काहीच रिझॉल्व नाही झालं मॅटर। म्हणून मग सगळेचे सगळे दोन्ही हा जो आहे मृतक आणि हे जे त्याचे घरचे नातलग आहेत ते सगळे वापस माघारी पोलीस स्टेशनला आले। रवि की मृत्यु क्यों हुई और कैसे हुई, इस चीज की जांच में पुलिस जुटी हुई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।